मला सरकारचं गांभीर्य नेमकं कशा पद्धतीने पटवून दिलं पाहिजे मला काही समजत नाही. पहिला विषय तो हा आहे की हे सुद्धा एका षडयंत्राचा भाग आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी या जे काही मंडळी ह्याच्यामध्ये विरोधात उतरलेली आहे त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे हे मला सांगण्याची गरज नाही. हे भाजप स्पॉन्सर्ड सर्व हे आंदोलन आहे. आम्ही सरकारी जे वकील आहेत ते पण मागच्या सरकारने जे जे अपॉइंट केले होते तेच वकील आहेत. उलट आम्ही सर्व लोकांना विश्वासात घेऊ ज्या विविध संघटना राज्यामध्ये समाजाच्या आहेत सकल मराठा समाजाच्या त्या सर्व सामाजिक संघटनांना विश्वासात घेऊन आत्तापर्यंत त्याचे 2 ते 3 वेळा त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून त्यांचे विचार ऐकून घेतलेले आहेत. अनेक वेळा आमच्या कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत. जे काही ज्येष्ठ विधितज्ञ आहेत मुकुल रोहतगी आहेत पटवाली आहेत आणि मग इंटरव्हेनर जे अर्ज करणारे ज्यांच्या वतीने कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी श्री थोरात अशा प्रकारचे ज्येष्ठ विधितज्ञ हे सरकारच्या वतीने आणि इंटरव्हेनच्या अर्जाचे समर्थनार्थ आहेत त्यांच्या वतीने हे निष्णात वकील लावण्यात आलेले आहेत. मग या सगळ्या प्रयत्नामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारचं या सगळ्या ह्याला म्हणजे न्यायालयाने स्थगिती कुठेच दिलेली नाही. मध्यंतरी प्रयत्न झाला तरी न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने ऐकलेलं नाही. आणि आता 25 तारखेला VC द्वारे घ्यायचं किंवा न घ्यायचं ह्याच्यावर चर्चा होणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लार्जर बेंच समोर गेलं पाहिजे अशाच प्रकारची धारणा आहे. त्यामुळे या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपल्याला निर्णय जो घ्यायचा आहे त्याची संपूर्ण तयारी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 तारखेच्या अनुषंगाने सुरू आहे. मला काही त्याच्यामध्ये अडचण काही वाटत नाही. परंतु हे जे सुरू केलं आहे ह्याच्यामध्ये काय कारण आहे ही त्यांनी विशद करावी ना. म्हणजे सरकार कुठे कमी पडत आहे सरकारच्या वतीने काय हा भासवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये लार्जर कॉन्स्पिरसी आहे. आणि याच्यामागे हा सगळा उपद्रव जो चालू आहे यांना मराठा आरक्षण होऊ नये असं ज्यांना वाटतंय मिळू नये असं ज्यांना वाटतंय त्यांचा उपद्रव सुरू आहे.